नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर रात्रीच्या जेवणाचा भाजीपोळी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मी आज बनवते अतिशय पौष्टिक, भरपूर सारे कडधान्य मिक्स करून अशी छानशी एक रेसिपी. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी 5 प्रकारचे कडधान्य रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. त्यामध्ये घेतलं आहे राजमा, सोयाबीन, अख्खे मसूर, हिरवे वाटाणे आणि काळे हरभरे. जर तुमच्याकडे वेगळे कडधान्य असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता, किंवा मग यातील एखादं कडधान्य नसेल ते स्किप केलं तरी देखील चालणार आहे. आता आपण लगेचच पुढील कृती करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा बाऊल घेतला आहे. त्यामध्ये सर्वात पहिले टाकते 1.5 कप 5 प्रकारचे मिक्स भिजवून घेतलेले कडधान्य. आपण अशा पद्धतीने संपूर्णच कडधान्य मिक्स करून घेतल्यामुळे सर्वच कडधान्य एकसोबत खाल्ले जातात आणि त्यातील संपूर्णच घटक देखील आपल्या शरीराला मिळतात. याचसोबत घेतीये 1.5 कप बासमती तांदूळ. जर तुमच्याकडे दुसरा कोणता तांदूळ असेल तर तो देखील वापरू शकता. या ठिकाणी ना शक्यतो जुना तांदूळ वापरा. जुना तांदूळ आणि नवीन तांदूळ कसा ओळखायचा तर जुना तांदूळ हा थोडासा पिवळसर दिसतो. आता हे सर्व साहित्य जरा वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि लगेचच पुढील तयारी करूयात. त्याकरिता गॅसवर एक कुकर ठेवलाय. त्यामध्ये टाकते मोठे 5 चमचे तेल. तेलाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी देखील चालणार आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये टाकायचा 1 चमचा मोहरी. मोहरी छान अशी फुलू द्यायची, यामुळे फोडणी खमंग बसते. 1 चमचा टाकूयात जिरे. जिरे देखील छान असे फुलू द्यायचे. आता टाकूयात 1/2 वाटी शेंगदाणे. सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा या पद्धतीने उभ्या आकारात कट करून घेतला होता तो देखील टाकलाय. 1 चमचा टाकते अलं आणि लसूण यांची पेस्ट. आणि यासोबत काही खडा मसालेही टाकूयात. 3 तमालपत्र, 1 ते 1.5 इंच दालचिनी आणि 1 कर्णफूल. खडा मसाल्यांमुळे आपल्या या खिचडीला टेस्ट मस्त येते. आता सर्व साहित्य छान असे खमंग परतवून घेऊयात, म्हणजे मग शेंगदाणे देखील छान असे कुरकुरीत तळले जातील आणि कांदा देखील सॉफ्ट होईल. सोबतच जे खडा मसाले टाकलेले आहेत ना त्यांचाही स्वाद या साहित्यांमध्ये उतरेल. तर यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी ठेवली तरीही चालेल. बघ, अगदी मस्त असा आपला कांदा छान असा सॉफ्ट झालाय. आता यामध्ये टाकूयात 10 ते 12 ताजी कढीपत्त्याची पाने आणि सोबतच एका मोठ्या आकाराच्या टोमॅटोची प्युरी. एक पिकलेला टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतला. सोबतच टाकूयात थोडंसं चवीनुसार मीठ. तर संपूर्ण मीठ मी एकाच वेळेला वापरलेलं नाहीये, नंतर देखील वापरणार आहे. आता ही टोमॅटो प्युरी छान अशी परतवून घ्यायची आहे जोवर हिला छान असं तेल सुटत नाही आणि यातील कच्चेपणा दूर होत नाही तोपर्यंत. त्याकरिता मी यावर एक झाकण ठेवून देते. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटांनंतर बघा अगदी मस्त असे आपले या सर्व साहित्यांना तेल सुटलंय. आता यामध्ये काही सुके मसाले टाकूयात. 1/2 चमचा हळद, 1 चमचा धणा पावडर, 1/2 चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट, 1/2 चमचा टाकूयात कोल्हापुरी घाटी मसाला. याच्याऐवजी तुम्ही घरातील कोणताही साठवणीतील मसाला वापरू शकता किंवा गरम मसाला देखील वापरू शकता. सोबतच टाकूयात 1/2 चमचा बिर्याणी मसाला. तर बिर्याणी मसाला टाकणं या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे. आता सर्व मसाल्यांतील कच्चेपणा दूर होईपर्यंत याला 1/2 मिनिट परतून घेऊयात. यावेळेला गॅसची फ्लेम कमी ठेवली तरीही चालणार आहे, म्हणजे मग आपले मसाले जळणार नाही. आपले मसाले परत आहेत तोवर आपण दुसरं काम करून घेऊयात. तर मग अशी आपण जे धान्य एका साईडला ठेवलं होतं ते 2 ते 3 पाण्यांनी धुवून घेऊयात आणि हे धान्य आता या मसाल्यांमध्ये टाकूयात. तर धान्य धुवून नंतर मग ते थोडेसे निथळून देखील घ्यायचे. सर्व धान्य मी अगोदरच धुतलं नव्हतं. जर अगोदरच हे धान्य धुवून ठेवलं असतं, यासोबत तांदूळ देखील धुतला गेला असता आणि यामुळे आपली जी खिचडी आहे ती थोडीशी चिकट झाली असती, म्हणून मग मी या ठिकाणी ही टिप्स वापरली आहे. आता हे धान्य धुवून घेतले म्हटल्यानंतर यामध्ये थोडासा ओलसरपणा तर असेलच. आता हाच ओलसरपणा जोपर्यंत पूर्णतः अटत नाही किंवा हे सर्व धान्य कोरडे होत नाही, यावर एक छान असं तेलाचं कोटिंग तयार होत नाही, तोपर्यंत हे परतवूनच घ्यायचं आहे. ही जर टिप्स तुम्ही वापरली तर तुम्ही या ठिकाणी राशनचा जर तांदूळ वापरला ना
तरी देखील तुमची खिचडी छान अशी मोकळी सळसळीतच होईल। आता यामध्ये टाकूयात। आता साधारणतः 2 ते 3 मिनटे झाली आहेत, आपली सर्व धान्य छान अशी परतली गेली आहे। आता यामध्ये टाकूयात कोमट पाणी। या ठिकाणी शक्यतो कोमट पाणीच वापरा, यामुळे 3 फायदे होणार आहे। एक तर आपली खिचडी लवकर शिजेल, दुसरा फायदा यामध्ये जर डायरेक्ट तुम्ही थंड पाणी वापरलं तर साहित्य गरम असल्यामुळे ते पाणी अंगावर उडू शकतं, आणि तिसरा फायदा खिचडी देखील अगदी छान अशी मोकळी सळसळीत तयार होते। तर साधारणतः या खिचडीकरिता मी 3.5 कप पाणी वापरलंय। ज्या कपाने मी इतर साहित्य मोजून घेतलं होतं त्याच कपाने पाणी घेतलं। 1.5 कप तांदळाच्या हिशेबाने 3 कप पाणी आणि वरती 1.5 कप धान्य घेतलंय, तर त्याच्या अंदाजानुसार 1/2 कप पाणी, कारण धान्य संपूर्ण आपण रात्रभर भिजवून घेतलंय। मी सांगितलेलं पाण्याचं प्रमाण या ठिकाणी अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये टाकूयात थोडस चवीनुसार मीठ। तर अगोदर देखील आपण मीठ वापरलं होतं, त्यामुळे मीठ हे अंदाजाने झाला। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच कुकरचं झाकण लावून घेऊयात। आता मात्र गॅसची फ्लेम फुल करायची आहे। फुल गॅसवर आपल्या सुरुवातीला 1 शिट्टी काढून घ्यायची, नंतर गॅस कमी करून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। या ठिकाणी आपली तिसरी ही शिट्टी झालेली आहे। गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात। आता आपल्या कुकरमधील संपूर्ण वाफ गेलेली आहे। आता कुकर खोलून बघूयात। बघा अगदी मस्त अशी आपली या ठिकाणी मोकळी सळसळीत मसालेदार झणझणीत मिक्स धान्यांची खिचडी या ठिकाणी तयार झाली आहे। यावरून गार्निशिंगकरिता थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकते, व्यवस्थित मिक्स करून घेते। बघा प्रत्येक शीत अगदी मोकळं सुटसुटीत दिसतंय, आणि त्याहूनही ही खिचडी मऊसूत झाली आहे। पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालंय। सकाळच्या नाश्त्यात किंवा रात्रीच्या जेवणात किंवा एखाद्या जेवणाच्या ताटासोबत ताटी लावण्याकरिता एवढा जर पौष्टिक खिचडी भात तुम्ही तयार केला तर नक्कीच सर्वजण खुश तर होतीलच, पण याहूनही त्यांच्या शरीराकरिता देखील हे खूपच फायदेशीर ठरेल। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। जर या पद्धतीने खिचडी बनवली तरी तर सर्व खिचडीचे प्रकार नक्की विसरून जाल। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।